हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज 17 नोव्हेंबर 2023 शुक्रवार मौजे हगलूर तालुका उत्तर सोलापूर येथे साजरा करण्यात आला. या स्मृतिदिनानिमित्त किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 14 किल्लेदारांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत संस्कार शंकर जाधव या किल्लेदाराने प्रथम क्रमांक मिळवून रायगड किल्ल्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. वैभव बसवराज सुतार याने द्वितीय क्रमांक मिळवून पन्हाळगडाविषयी माहिती दिली तर कार्तिक शंकर कदम तृतीय क्रमांक या किल्लेदाराने हरिहर किल्ल्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित किल्लेदारांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमात सार्थक लबडे, प्रकाश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, कृष्णा कांबळे, प्रशांत चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाकर बेर्डे, दादाराव शिंदे, प्रकाश शिंदे, राजू कुंभार, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर कदम, अमोल शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्तानं हगलूर गावामध्ये किल्ले स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण आज होणार आहे आणि त्या किल्लेदारांनी ज्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांचं प्रथम मी आभार मानतो आणि पुढच्या वर्षीसुद्धा असाच आपण या स्पर्धेमध्ये भाग घेऊन किल्ल्याबद्दल माहिती घेऊन शिवाजी महाराजांचे गड किल्ले ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि त्याबद्दल येणाऱ्या पुढच्या पिढीला माहिती व्हावी म्हणून आपण ही स्पर्धा आयोजित केली होती.